हे तर कुस्ती या खेळाच ऐतिहासिक कार्य आहे. आज ती जागतिक स्तरावर ऑलिम्पिक सारख्या मोठ्या अभिमानानं तिला स्थान दिलेलं आहे. गौरवाने तिचा सन्मान आहे कुस्तीचा. भारतीयांची ती संस्कृती आहे, पण देश जगभरामध्ये ती अभिमानानंच खेळली जाते आहे. गौरवास्पद बाब आहे. पहिली फेरीची वेळ संपलेली आहे 3 मिनिटाची. तीस सेकंदाच्या विश्रांतीमध्ये दोन्ही मल्लांचे समर्थक त्यांना चुकीची दुरुस्ती आणि पुढचं ध्येय साधायसाठी कानमंत्र दोघांनाही या 30 सेकंदामध्ये दिला जातो. आणि अशा पद्धतीनं ते दोघेही परत दुसरी फेरी लढण्यासाठी प्रारंभ झालेला आहे. पट एकेरी पट, दुहेरी पट, खडा पट, बैठा पट, साइड पट हे मॅटवरच्या स्पर्धेतल्या कुस्तीतलं एक अव्वल दर्जाचं तंत्र मानलं जातं. या तंत्रानं पटाच्या गेलेली कुस्ती प्रतिस्पर्ध्याकडून हिमतीनं हिसकावून घेतली हे पट या तंत्राचं खासियत आहे. दोन्ही मल्ल परत समोरासमोर लढतायत. गुणांचा फलक आहे 1-1. आता इथं गुण महत्वाचे आहेत, तो मिळवणं. रेड 2 गुणाची नोंद आहे, ब्ल्यू 1 गुण आहे. दोघांच्या कडूनही गुणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तंत्र साधण्याचा प्रयत्न करतायत. पंचानी ब्ल्यूला वार्न दिलेले आहे, ताकीद दिलेली आहे. कुस्ती लढत राहायचं, बाजू नाही काढायची, पाठीमागं नाही सरकायचं, पीचे मत हटो, हा त्या वार्नचा आदेश असतो. दोन्ही परत समोरासमोर लढतायत. मोलाचा 1 मिनिट बाकी आहे. 1 मिनिटामध्ये कोणत्याही क्षणाला काहीही घडू शकतं हे कुस्ती या खेळाचं एक चित्तथरारक वैशिष्ट्य आहे. कुठलंही साधन, कुठलंही हत्यार न घेता बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर लढलं जाणारं तंत्र म्हणजे मल्लविद्या. खालून पट उपसलेला आहे ब्ल्यूनं आणि ताबा घेतलेला आहे. 2 गुणाची कमाई केलेली आहे. त्या ठिकाणी कुस्ती पंचाने परत आतमध्ये घेऊन खडा खडीना बोटात बोटा अडकवून नियम बाह्य काही करायचं नसतं. पंचांचा आदेश अवघे काही सेकंद आणि त्यामध्ये ब्ल्यून 1 गुणाच्या अधिक्यानं बाजी मारलेली आहे.